नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह। ड्रग्स कनेक्शन प्रकरणात आता कंगनाची होणार चौकशी। महाराष्ट्रात रेडी रेकनरचे दर वाढले, 12 सप्टेंबर पासून लागू होणार नवीन दर। भारताचा आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक घसरला। कंगनावर पालिकेने अन्याय केला आहे, रामदास आठवले। मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा, छत्रपती उदयनराजे संतापले। नातापूर शिवारात वादळी पावसानं शेतीचे मोठे नुकसान। मेहुणीचा विनयभंग केला, बीडमध्ये मेहुण्यावर गुन्हा दाखल। बीडचे रस्ते झाले खड्डेमय, सत्ताधारी मात्र झोपेतच। बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, पाण्याची आवक सुरूच। आणि आता बातमीपत्र विस्तारानं। पेटीएम ॲपच्या माध्यमातून एका तरुणाची दिशाभूल करून त्याच्या बँक खात्यातून 1,57,000 रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला। मनोज चव्हाण असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून वासनवाडी येथील बँक शाखेच्या खात्यावरून 1,28,998 आणि शिरूर येथील बँकेच्या दुसऱ्या खात्यावरून 28,002 रुपये अशी एकूण 1,57,000 रुपयाची रक्कम काढून घेण्यात आली आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात 420 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड शहरातील पेटबीड पोलीस ठाणे अंतर्गत एका गोदामावर छापा मारला होता। या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही, परंतु गुटख्याचे 40 कोटींचे कूपन आढळले होते। 40 कोटींची खरेदी विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केला आहे। यामध्ये प्रत्यक्ष गुटखा न सापडल्याचा मुद्दा बचाव पक्षानं लावून धरला, त्यानंतर सदर FIR रद्द करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत। कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने तपासणीसाठी दिलेल्या तहसीलदारांना अरेरावेची भाषा वापरून धक्काबुक्की केल्याचा प्रकार पाटोद्यात घडला। या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाटोद्याचे तहसीलदार इंद्रजित गरड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कर्मचाऱ्यांसह शहरात मास्क व सोशल डिस्टन्सच्या अनुषंगानं दंडात्मक कारवाई करताना शहरात शेख मुजम्मिल सलीम हा मास्क न बांधता मिळून आला। यावेळी त्याला दंड भरण्यास सांगितले असता मी दंड भरणार नाही, तू कोण आहेस असं म्हणत माझ्याशी अरेरावी केल्याचे सांगितले। अधिक तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्यामध्ये कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे। या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जनतेशी संवाद साधला। यावेळी ते म्हणाले, लक्षणे असतील तर चाचणी करून घ्या, आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, कोणतीही शंका मनात ठेवू नका, प्रशासन आपल्यासोबत असल्याची यावेळी राहुल रेखावार यांनी सांगितले। नमस्कार, मी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड। कोरोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये आपण आज अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत, जेथे प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य आणखी मोठ्या प्रमाणात खूप आवश्यक आहे। आजकाल वातावरणातील बदलामुळे आणि कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळेसुद्धा सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या बाबींचे आजार असण्याचे प्रमाण वाढलेले आहे। आणि असे आजार झाल्यावर बरेच लोक असे दिसून येत आहे की स्वतःच मेडिकलच्या दुकानावर जाऊन आपली नेहमीची औषधं खरेदी करत आहेत आणि तो आजार अंगावर काढत आहेत। मागील वर्षीपर्यंत हे जरी योग्य असले तरी यावर्षी कोरोनाच्या साथीमध्ये हे करणं मुळीच बरोबर नाही। याचे कारण असे की आपल्याला जेव्हा ताप, सर्दी, खोकला झालेला असेल त्यावेळेस तो फक्त वातावरणातील बदलामुळे झालेला आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेला आहे हे कोणीही कोरोनाची टेस्ट केल्याशिवाय सांगू शकत नाही, डॉक्टरसुद्धा सांगू शकत नाही। त्यामुळे स्वतःहून असे औषधं घेणे याचा अर्थ आपला जेव्हा आपण असा आजार स्वतः अंगावर काढत आहोत ही अतिशय धोक्याची बाब आहे। त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कृपया हे आजार अंगावर काढू नका। आपल्याला जेव्हाही असे लक्षणं दिसतील कृपया कोणत्याही डॉक्टरांकडे जा, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांनी सांगितलेल्या सर्वच्या सर्व टेस्ट नक्की करा।
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेतील वाद सुरूच आहे. कंगना राणावतचे कार्यालय पाडण्याबद्दल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दाऊद इब्राहिमचे घर पाडले गेले नाही तर कंगनाचे घर पाडले जात आहे असे फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की शिवसेनेने कंगना प्रकरणाला जास्त महत्व दिले आहे. ती कोणता नेता नाही. तुम्ही दाऊद इब्राहिमचे घर तोडायला गेला नाहीत पण तिचा बंगला पाडला. महाराष्ट्र सरकारने जर कंगनाऐवजी कोरोनाशी लढण्यात प्रयत्न केले असते तर आज कोरोना नियंत्रणात आला असता. वास्तविकता अशी आहे की महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढा देऊ इच्छित नाही. दरम्यान BMC ने कंगनाचे ऑफिस तोडल्यावर हे एका प्रकारे राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचेही काही दिवसापूर्वी फडणवीस म्हणाले होते. मराठा आरक्षण स्थगितीच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी अध्यादेशाचा पर्याय सुचवला आहे. स्थगितीच्या निर्णयात सरकारची कमतरता म्हणणारे लोक राजकारण करत आहेत. आम्हाला राजकारण करण्यात इंटरेस्ट नाही. आम्हाला या वर्गाला न्याय द्यायचा आहे असं शरद पवार म्हणाले. हे आरक्षण टेकेल कसं आणि मुलांना न्याय मिळेल कसा असा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते असे असताना त्याला घाईत स्थगिती दिली जाते हे सर्व षडयंत्र वाटते. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमदार खासदारांच्या दारापुढे ढोल बजाव आणि सविनय कायदेभंग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारनं दिलेले शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळं सकल मराठा समाज संतप्त झाला असून विविध माध्यमातून त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. लातूरमध्ये एका पदवीधर तरुणाने आत्मबलिदानाचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणांना समजावून योग्य मार्गदर्शन करणे आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी औरंगाबादेत पुंडलिक नगरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठक घेण्यात आली. बैठकीसाठी मोठ्या संख्येनं महिला व पुरुष मराठी बांधवांनी उपस्थित राहून केंद्र व राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर सडकावून टीका केली. असे फारच क्वचित घडते की एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला निरोप देण्यासाठी शेकडो लोक रस्त्यावर येतात. असेच काहीसे चित्र नागपुरात पाहायला मिळाले. महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंडे यांची काही दिवसापूर्वी मनपा आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सचिवपदी बदली झाली. तुकाराम मुंडेंना निरोप देताना नागरिकांचे डोळे पाणावले. मुंडेंच्या बदलीमुळे नागपुरातील जनता नाराज झाली आहे आणि आज मुंडेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. लोकांनी मुंडेवर फुलांचा वर्षाव करत त्यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली आणि सरकारला त्यांची बदली थांबवण्याची विनंती केली. यावेळी तुकाराम मुंडेंच्या चाहत्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी देखील केली. पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे. कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे असे ते म्हणाले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.